नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुनश्च एकदा तुमचं सर्वांचं कृषीकर फेसबुक पेज वरती सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। आजचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आणि म्हणजे थोडा अनोळखी असल्यासारखा, म्हणजे जे शेतकऱ्यांनी अजून त्यांच्या परिचयाचं केलेलं नाही किंवा ते तंत्रज्ञान अवगत केलेलं नाहीये, असा एकदम नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाचा विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत। आजचे प्रमुख मार्गदर्शक आहेत आमचे सहकारी मित्र माननीय श्री परीक्षित करपे साहेब। करपे साहेबांचा थोडक्यात परिचय द्यायचं झालं तर करपे साहेबांचं विस्तार विभागामध्ये खूप मोठं महत्वाचं मोलाचं कार्य आहे। ते सध्या गेवराई कृषी विभाग इथे कृषी सहाय्यक म्हणून या पदावर ते कार्यरत आहे। आणि याच्यापेक्षा दुसरी त्यांची ओळख सांगायची झाली तर शाश्वत शेती समूह त्याचे ते मुख्य प्रबंधक आहेत। शाश्वत शेती समूहाच्या माध्यमातून ज्या कृषी विभागाच्या योजना असू द्या किंवा जे नवीन तंत्रज्ञान माहिती असू द्या, ही सगळी माहिती तळागाळाच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम करपे साहेबांनी अत्यंत मेहनतीनं घेतलेलं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, आतापर्यंत आपण फक्त काय करायचो की एखाद्या मंदिरात वगैरे मीटिंग घेतली की तिथे आपण त्यांना एक विस्तार विभागाचं आपलं असं काम असायचं की शेतकऱ्याला आपण एक 2-3 घंटे मार्गदर्शन घ्यायचे सांगायचे, पण प्रत्यक्षरित्या जे तंत्रज्ञान आहे बांधावरचं जे तंत्रज्ञान प्रत्यक्षिक जे असतं ते करपे साहेबांनी सगळ्या शेतकऱ्यांना दाखवून दिलेलं आहे त्यांच्या शाश्वत शेतीच्या माध्यमातून। अत्यंत अभ्यासू आणि प्रत्यक्षचा अनुभव असणारे करपे साहेब शेतकऱ्यांसाठी 24 तास म्हटलं तरी हरकत नाही अवेलेबल असतात। त्यांच्या त्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे। आजचा जो विषय आहे एकत्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी जैविक खते, मी तुम्हाला मागाशी सांगितलं की हा विषय थोडा नवीन आहे किंवा थोडा ओळखीचा नाही शेतकऱ्यांच्या। त्याचा विषय असा आहे, कृषी विद्यापीठे, कृषी विभाग, विस्तार कर्मचारी हे सगळे जे आहेत यांना हा विषय म्हणजे माहित आहे किंवा त्याविषयी त्यांना जाणीव आहे, पण शेतकऱ्यापर्यंत हा विषय आजपर्यंत जास्त गेलेला नाहीये। आता 2-3 वर्षापासून थोडं सीड बीज प्रक्रियेच्या माध्यमातून म्हणा किंवा थोडं पीएसबी सारख्या जीवनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ते माहिती व्हायला लागलंय, पण अजून सुद्धा मी सांगू इच्छितो की 70-80% शेतकऱ्याचा म्हणजे अवगत करत नाही तंत्रज्ञानाचा। शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो, आपण जे पीक घेता किंवा आपण जे जमिनीची मशागत वगैरे करता याच्यामध्ये जीवाणूचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे। त्याचे जडणघडण करण्यात याच्यामध्ये खूप मोठी रचना ही जीवाणूची आहे। ते जीवाणू टिकवण्यासाठी आपल्याला त्याच्या उत्पादनामध्ये वापर करायचा आहे, म्हणजे बीज प्रक्रियेच्या माध्यमातून असू द्या किंवा फवारणीच्या माध्यमातून असू द्या किंवा ड्रिंचिंगच्या माध्यमातून असू द्या, मग नेमके हे जीवाणू कोणते, ते कोणत्या पिकाला काम करतात, त्यांचं कार्य कसं आहे, आपल्याला ते वापर कसा करायचा आहे, हे सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज या ठिकाणी आपल्याला करपे साहेब लाभलेले आहेत। मी करपे साहेबांचं कृषीकर फेसबुक पेज वरती सहर्ष स्वागत करीत आहे आणि साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं। धन्यवाद येवले सर, या ठिकाणी मला मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलं। आपल्या फेसबुक पेज जे आहे कृषीकर या माध्यमातून आपण नवनवीन फेसबुकचे फेसबुक लाईव्हद्वारे कार्यक्रम घेत आहात आणि अतिशय स्फूर्त असा उपक्रम आपण आणि पवार साहेब यांनी चालवला आहे। तर आज आपला जो विषय आहे की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी जैविक खते, तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहतो आपली जमीन जी आहे त्या ठिकाणी आपण रासायनिक खते असतील, कीटकनाशके असतील याचा बेसुमार वापर सुरू केलेला आहे। आणि आपला प्रमुख व्यवसाय काय होता तर आपण म्हणतो आज आपला प्रमुख व्यवसाय शेती आहे किंवा शेती होता, परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला प्रमुख व्यवसाय हा पशुपालन होता आणि पशुपालनाला जोडधंदा आपण शेती करत होतो आणि पशुपालनाला शेती हा जोडधंदा करत असताना पशुपालनामुळे आपल्याला शेणखत हे जनावरांकडून जे मिळायचं, शेळ्या, मेंढ्या, बैल, गाय, म्हैस, तर या पशुपालनामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात सेंद्रिय खतं मिळत होती आणि ती खतं आपल्या शेतामध्ये जात होती। परंतु हरित क्रांती दरम्यान आपल्याकडे रासायनिक खते आले आणि रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे आपली जी जमिनीतले उपयुक्त जीवाणू होते, जी आपली जमीन जिवंत होती, माती जिवंत होती, ती हळूहळू मृत होत चाललेली आहे। कारण शेतीला जे पशुपालनाची जोड आवश्यक आहे ती पशुपालन आज कमी होताना दिसते, त्यामुळे जमिनीतील उपयुक्त जीवाणू कमी झाले
आणि त्यामुळे जमीन हळूहळू नापिकीकडे वळू लागली आणि त्यातील जी माती आहे ती जिवंत राहिली नाही. परिणामी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात आपल्याला घट येताना दिसते. तर शाश्वत शेतीच्या मार्गामधील सर्वात महत्वाचा आणि बियाणं पेरणीपासून जिथून ज्याची सुरुवात होती ती म्हणजे बीज प्रक्रिया, जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया. तर जीवाणू संवर्धके असतील तर जीवाणू खते असतील ही जैविक खताच्या माध्यमातून आपण वापरतो आणि ही जैविक खताची ओळख जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. आज आपण पाहतो रायझोबियमची शिफारस केली जाते, पीएसबीची शिफारस केली जाते, केएमबीची शिफारस केली जाते, विविध लिक्विड कॉन्सर्शिया असतील, बुरशीनाशके असतील, जैविक बुरशीनाशके असतील. ही शब्द आपल्याला एक शब्दापुरती ही जैविक खते आपल्याला माहित आहे, परंतु या जैविक खताबाबत जास्तीची माहिती कोणी देत नाही. ही जैविक खते कशा प्रकारे काम करतात हे कोणी सांगत नाही आणि शेतकऱ्यांना हे माहीत झाल्याशिवाय त्या बाबतीत शेतकऱ्यांची जागृती वाढणार नाही आणि शेतकरी त्याचा वापर करणार नाही. तर आजच्या आपल्या जी आज आपली अवस्था आहे की 1% कमी सेंद्रिय कर्ब झालेला आणि 1% कमी सेंद्रिय कर्ब झाल्यामुळे जमिनीमध्ये जे उपयुक्त जीवाणू पाहिजेत पिकाच्या उत्पादन वाढीसाठी, पिकांना खतं उपलब्ध करून देण्यासाठी, ती काही जमिनीमध्ये राहिलेली नाही. त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, ही जी आपण रासायनिक खते देत आहोत ही रासायनिक खतांचे कार्यक्षम वापर होण्यासाठी आपणाला जीवाणू खतांचा आधार आता घ्यावा लागेल. त्यामुळे जीवाणू खते म्हणजे नेमकं काय, तर जैविक खते म्हणजेच जीवाणू खते पिकास आवश्यक त्या विशिष्ट अन्नद्रव्याची उपलब्धता वाढविणाऱ्या जिवंत किंवा सुप्त अवस्थेतील जीवाणूंच्या निर्जंतुक वाहकामध्ये केलेल्या मिश्रणास जैविक खत असं म्हणतात. थोडक्यात जे जमिनीमध्ये सुप्त अवस्थेतील जीवाणू असतील ते जीवाणू प्रयोगशाळेमध्ये अशा प्रकारच्या निर्जंतुक वाहकामध्ये टाकायचे जेणेकरून जैविक खत तयार होईल. आता जैविक खते हे जमिनीत नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या जीवाणूपासून तयार केली जातात, म्हणून जैविक खताचे जमीन व पिकावर कुठल्याही प्रकारे दुष्परिणाम आढळत नाही, म्हणजे आपण साईड इफेक्ट काही आढळत नाही. त्यामुळे जैविक खते हा शाश्वत शेतीचा मूलभूत आणि अत्यंत महत्वाचा घटक आहे. तर आता पुढचा मुद्दा जो आहे की जैविक खतांचे प्रकार. जैविक खतांचे प्रकारामध्ये सर्वात पहिला प्रकार जो आहे तो आहे नत्र स्थिर करणारी जैविक खते. नत्र स्थिर करणारी जैविक खतामध्ये सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते हा पहिला प्रकार आहे. यामध्ये रायझोबियम जीवाणू जो आहे ते रायझोबियम जीवाणू द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतो. आता सहजीवी पद्धतीने म्हणजे काय, तर हे जीवाणू पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात आणि या गाठीद्वारे पिकांना हवेतील नत्र उपलब्ध करून देतात आणि अशा स्वरूपात ते गाठीच्या स्वरूपात स्थिर केले जाते आणि ते पिकांना उपलब्ध होतात. सर्वसाधारणपणे रायझोबियम जीवाणू प्रति हेक्टरी 50 ते 150 किलो नत्र स्थिर करतात, म्हणजे सरासरी 100 किलो नत्र जरी म्हणलं तर 100 किलो नत्रासाठी आपल्याला बाजारातून 4 गोण्या युरियाच्या खरेदी कराव्या लागतील आणि 4 गोण्या युरियाला आपल्याला 1200 रुपये लागतील साधारणतः सरासरी. जर आपण रायझोबियमचं कल्चर घेतलं तर आपल्याला ते 100 रुपयामध्ये 1 लिटर मिळून जाईल, 100-200 रुपये रुपयामध्ये 1 लिटर मिळून जाईल. मग ज्या ठिकाणी आपल्याला युरियासाठी 1200 रुपये खर्च करावे लागतात त्या ठिकाणी जर आपल्याला 200 रुपयात 1 लिटर रायझोबियमचं कल्चर मिळालं तर निश्चितच आपले 1100 रुपये सुरुवातीला वाचायला लागलेले आहे. त्यामुळे हे जे रायझोबियम जीवाणूंचे वेगवेगळे पीक निहाय गट आहेत. आता रायझोबियमचे विविध गट आहेत, त्यामध्ये एका गटातील पिकासाठी उपयुक्त जीवाणू हे दुसऱ्या पिकासाठी फायदेशीर ठरत नाही. म्हणजे काय असतं की सोयाबीनचा गट वेगळा, त्यानंतर चवळी गट जो आहे त्याच्यामध्ये चवळी, तूर, मूग, उडीद आणि भुईमूग या पिकासाठी वेगळा, तर त्यामध्ये कोणकोणत्या प्रजाती आहेत, तर वाटाण्यासाठी रायझोबियम लेगुमिनुसरम या नावाचा गट वापरला जातो, सोयाबीनसाठी रायझोबियम जापोनिकम वापरला जातो, हरभऱ्यासाठी रायझोबियम ल्युपिन ओरिंथोपस नावाचा गट वापरला जातो आणि तूर, मूग, चवळी, उडीद आणि भुईमूग यासाठी रायझोबियम स्पेसिस या नावाचा गट, जो गट आहे रायझोबियमचा तो वापरला जातो. तर मी शेतकरी बांधवांना सांगतो की जेव्हा आपण बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी रायझोबियम खरेदी करण्यासाठी जाताल तेव्हा
त्या रायझोबियमच्या बॉटलवर कोणत्या पिकांचे नावं दिली आहेत किंवा त्या रायझोबियमच्या बॉटलवर कोणत्या पिकांचे फोटो दिलेले आहेत त्यानुसार ते रायझोबियम त्या पिकासाठी वापरावे असं मी शेतकऱ्यांना सांगतो. त्यामुळे रायझोबियम घेताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. रायझोबियम हे जैविक खत तूर मूग उडीद सोयाबीन हरभरा भुईमूग इत्यादी द्विदल पिकांसाठी वापरलं जातं. त्यानंतर हे आपल्या कृषी विभागाचे महारायझो, नेक्स्ट स्लाइड, महारायझो आणि हे महारायझो दोन तीन गटाचे जे आहेत ते आपल्याकडे कृषी विभागाचे महारायझो नावाने औरंगाबादला आपली एक लॅब आहे जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा. त्या ठिकाणी मी ज्यावेळेस रामेती या ठिकाणी ट्रेनिंगला होतो प्रशिक्षणाला होतो त्यावेळेस पडिले साहेब यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या लॅबमध्ये सुंदर असे जैविक खतं तयार केलेले आहेत आणि आज जी प्रयोगशाळा चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्याचा नक्कीच अत्यंत मोलाचा वाटा पडिले साहेब यांचा आहे. तर दुसरा जो नत्र स्थिरीकरण करणारा प्रकार आहे तो आहे असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे जैविक खते. त्यामध्ये पहिलं आहे ॲझोटोबॅक्टर. आता ॲझोटोबॅक्टर जीवाणू हे असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करतं म्हणजे काय, ज्या प्रकारे आपण सहजीवी मध्ये पाहिलं रायझोबियम मध्ये की त्या गाठी मुळावर तयार होतात ते सहजीवी पद्धतीने झालं. परंतु यामध्ये काय आहे की हे जीवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना फक्त उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. म्हणजे या ठिकाणी गाठी तयार मुळावर गाठी तयार होत नाही. एकदल तृणधान्य जसे ज्वारी बाजरी गहू मका कापूस फळे व भाजीपाला पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. ॲझोटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विकरणातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जीवाणूच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असावे लागते. सर्वसाधारणपणे ॲझोटोबॅक्टर जीवाणू प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो नत्र तयार करते. आता आपण माती परीक्षण अहवाल पाहिला असेल आणि आपला जमिनीतील सेंद्रिय कर्ब जर 0.50 किंवा 1% जर खाली असेल त्या ठिकाणी ॲझोटोबॅक्टर काय काम करणार. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब चांगला लक्षात घ्या, जीवाणू संवर्धक वापरण्यासाठी आपल्या जमिनीची माती जिवंत करण्यासाठी आपल्याला खते जी असतील कंपोस्ट खत गांडूळ खत शेणखत यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढवावा लागेल. तर पुढचं जे आहे ते आहे यानंतर हे बघा महाॲझोटो, नेक्स्ट स्लाइड, हे आपलं जैविक लॅब जे आहे औरंगाबादची जैविक त्या ठिकाणचं हे महाॲझोटो अशा प्रकारचं जैविक खत आपल्याकडे उपलब्ध आहे. आता हे औरंगाबादला प्रयोगशाळेमध्ये ही सर्व खते जर शेतकरी बांधव डायरेक्ट तिथे गेली तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या शेतकऱ्याला तर मिळतंच आणि जर गटाच्या माध्यमातून खरेदी करायची असतील तर आपल्याला हे गटाचं प्रमाणपत्र झेरॉक्स आणि शेतकऱ्याची यादी घेऊन त्या ठिकाणी जावं लागेल. कारण जैविक लॅब ही 10 ते 20 शेतकऱ्यांच्या गटांना जर आपण पुरावा दिला तर एकाच वेळेस 10 ते 20 शेतकऱ्यांना देऊ शकते. कारण काय याचा गैरवापर होऊ नये विक्रीसाठी वापर होऊ नये त्यामुळे ही काळजी त्या ठिकाणी बाळगली जाते. जर सर्व शेतकऱ्यांना जाणं शक्य नसेल तर शेतकरी गट स्वरूपात 10-20 जणांनी एक जण त्यांच्या मार्फत एक शेतकऱ्यांना पाठवून खरेदी करू शकतात. आता बाजारात मोठ्या प्रमाणावर खाजगी कंपनीचेही जीवाणू संवर्धक उपलब्ध झालेत त्यावर आपण शेवटी येऊच. त्यानंतरच जीवाणू संवर्धक आहे जैविक खत आहे ॲझोस्पिरिलम. ॲझोस्पिरिलम हे जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जीवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका बाजरी गहू भात ज्वारी फळे व भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पिरिलम जीवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे ॲझोस्पिरिलम जीवाणू प्रति हेक्टरी 20 ते 40 किलो नत्र स्थिर करतात. त्यानंतरच जीवाणू जैविक खत आहे ॲसिटोबॅक्टर. हे एक आंतरप्रवाही जीवाणू आहे आणि ॲसिटोबॅक्टर जीवाणू शर्करायुक्त पिकांच्या मुळामध्ये आणि पिकांमध्येही वाढतात. पिकांमध्ये राहून हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकामध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणू प्रति हेक्टरी 30 ते 300 किलो नत्र स्थिर करतात. शर्करायुक्त पिके जसे की ऊस रताळी बटाटे इत्यादी जी पिकं असतील त्यामध्ये वापरासाठी ॲसिटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. आता दुसरं महत्वाचं जैविक खत आहे ते आहे स्फुरद विरघळणारे जैविक खते, म्हणजे आपण त्याला PSB म्हणतो, फॉस्फरस सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया. आता स्फुरद हे पिकांसाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्य आहे.
आज आपण जे मिश्र खते आहेत, प्रोदुक्त खते आहेत, ही खते जमिनीत टाकतो, परंतु ही खते पिकांच्या एक महिन्यानंतर पिकांना उपलब्ध होतात. परंतु या खतामधील 50 ते 60% असा भाग असतो की जी पिकांच्या मुळांना उपलब्ध होत नाही. का होत नाही? तर चुकीच्या पद्धतीने खते देणे, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब नसणे, जमिनीत उपयुक्त जीवाणू नसणे, या गोष्टीमुळे आपण किती जरी रासायनिक खते दिली तरी ते पिकांना उपलब्ध होण्यामध्ये अडचणी येत आहेत आणि त्यामुळे आपल्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. आज आपण शेतकरी बोलताना पाहतो, भरपूर खते दिली, भरपूर कीटनाशक वापरली तरी उत्पन्न पाहिजे तसं आलं नाही. त्याला कारण म्हणजे आपल्या जमिनीमधील उपयुक्त जे जीवाणू आहेत ते मृत झालेले आहेत आणि त्यांना आता पुन्हा एकदा जर जमीन जिवंत करायची असली तर आपल्याला जैविक खते वापरल्याशिवाय पर्याय नाही. जैविक खतं कोणत्या कोणत्या माध्यमातून वापरायची ते आपण शेवटी पाहूच. परंतु आता PSB, तर PSB हे जे आवश्यक अन्नद्रव्य आहे हे जमिनीमध्ये आज महाराष्ट्रातील जी जमीन आहे त्यामध्ये स्फुरदाची उपलब्धता अत्यंत कमी आहे. त्यामुळे रासायनिक खताद्वारे स्फुरद दिले जाते परंतु त्यापैकी अल्प स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित बहुतांश स्फुरद जमिनीमध्ये स्थिर होतो जे की पीक घेऊ शकत नाही. यामुळे रासायनिक खतावरील खर्च मोठ्या प्रमाणावर वाया जातो. जमिनीत स्थिर झालेले जे स्फुरद आहे ते विरघळण्याचे काम हे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात, PSB करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते आणि हे जे जीवाणू आहेत ते प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो स्फुरद विरघळतात. म्हणजे आज जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट ज्याला की शेतकरी धाणेदार या नावाने खत ओळखतात त्याच्या 2 बॅग घेतल्यानंतर आपल्याला त्यापासून 16 किलो स्फुरद मिळतं. जर आपण या ठिकाणी PSB वापरलं 1 लिटर 150-200-300 रुपये लिटरचं तर त्या ठिकाणी आपल्याला खताला 1000 रुपयापर्यंत खर्च करावा लागतो आणि हे जर कल्चर घेतलं तर 200 रुपयात आपल्याला जवळपास हेक्टरी 15 ते 20 किलो स्फुरद आपल्याला जमिनीमध्ये विरघळेल आणि तो पिकांना उपलब्ध होईल. त्यानंतर हे बघा, या ठिकाणी नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघत आहात की आपले कृषी विभागाचं महा PSB या नावानं जैविक खत आहे. त्यानंतर पालाश उपलब्ध करणारी जैविक खते, या बाबतीत शेतकऱ्यांना जास्त माहिती नाहीत. KMB नावाने हे बाजारामध्ये मिळतं आणि पोटॅशियम मोबायलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच KMB. तर पालाश हे पिकांसाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्य. आज आपण पाहतो की महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये भरपूर पालाश आहे परंतु हे पालाश पिकांना उपलब्ध नाही. म्हणजे पिकांच्या मुळांना घेण्यासाठी ज्या फॉर्ममध्ये पाहिजे त्या फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे त्यापैकी बहुतांश पालक हे पिकांना उपलब्ध होत नाही आणि जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम हे पालाश जीवाणू करतात. त्यानंतर आपणांना जास्त परिचित नसलेलं झिंक विरघळणारी जैविक खते. झिंक हे पिकासाठी आवश्यक सूक्ष्म असं अन्नद्रव्य आहे आणि ज्या ठिकाणी झिंकाची कमतरता आहे त्या ठिकाणी आपण पाहतो विविध फळबागा असतील, ऊस असेल, या ठिकाणी पाने पिवळी पडलेली आपल्याला दिसतात. तर ही झिंकाची कमतरता आहे आणि झिंक हे अत्यंत आवश्यक असं सूक्ष्म अन्नद्रव्य हे महाराष्ट्रातील जमिनीमध्ये खूपच कमी उपलब्ध आहे. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट दिसून येते. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळण्याचे काम हे झिंक विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे झिंक विरघळून पिकांना उपलब्ध होण्यासाठी झिंक विरघळणारे जैविक खते देखील उपलब्ध आहे. त्यानंतर पुढचं महत्वाचं जैविक खत किंवा उपयुक्त जैविक बुरशी जर आपण म्हटलं, हे जैविक खतामध्येच येतं. उपयुक्त अशी बुरशी जी आहे ती कशामुळे खतामध्ये येते ते मी सांगतो. आता हे मायकोरायझा ही जी उपयुक्त बुरशी आहे ही मायकोरायझा पिकांच्या मुळांवर आणि मुळांमध्ये वाढते. पांढऱ्या मुळ्या वाढण्यासाठी आपण बाजारातले विविध प्रोडक्ट्स खरेदी करतो आणि चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट बाजारात उपलब्ध देखील आहे मायकोरायझाचे. तर मायकोरायझा पिकांच्या मुळावर आणि मुळांमध्ये वाढते. ज्या प्रकारे रायझोबियम गाठी निर्माण करते तर त्याच्या पुढची स्टेप मायकोरायझा ही पिकांच्या मुळावर आणि मुळांमध्ये वाढते आणि मुळांमध्येच वाढ झाल्यामुळे आणि मुळांमध्ये वाढत असल्यामुळे पिकांना झपाट्याने अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम हे मायक्रोरायझा बुरशी करते. आणि
आणि ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळ्यांसारखे काम करते. त्यामुळे झाडाला एक जास्त ऊर्जा देण्याचं काम हे मायकोराजा करते. आपण पांढऱ्या मुळ्या वाढण्यासाठी बाजारातील विविध मायकोराजाचे प्रोडक्ट विकत आणतो, त्यामुळे पिकास अधिक क्षेत्रातून पाणी व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात ह्या मायकोराजाच्या वापरामुळे. आता अधिक क्षेत्रातून पाणी आणि अन्नद्रव्य उपलब्ध का होतात, कारण ही मायकोराजा बुरशी जर पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी किंवा तिला जर पाणी आणि अन्नद्रव्य उपलब्ध नाही झालं तर जवळपास 1.5 किलोमीटर देखील प्रवास मायकोराजा बुरशी करू शकते. त्यामुळे मायकोराजा किती पॉवरफुल आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त व तांबे यासारखी अन्नद्रव्य जमिनीतून शोधून घेण्यास मायकोराजा पिकांना मदत करते. मला वाटतं ही अशी एकमेव बुरशी असेल इतकी उपयुक्त बुरशी की ती नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, सोडियम, जस्त, तांबे यासारखी इत्यादी अन्नद्रव्य जमिनीत शोधून घेऊन पिकांना मदत करतात. त्यामुळे जे स्थिर झालेले बरेच सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, विविध खते असतील, ती सर्व पिकांना उपलब्ध करून देण्याची महत्वाची भूमिका मायकोराजा बजावते. त्यामध्ये फळझाडे व भाजीपाला पिकांना मायकोराजा अत्यंत उपयुक्त आहे. आज आपण पाहतो विविध भाजीपाला पिके, विविध फळपिके, विशेषतः पपई वगैरे या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर मायकोराजाचा वापर वाढलेला आहे. तर हे देखील चांगल्या प्रकारचं जैविक खत आहे. आता शेतकरी बांधवांना बीज प्रक्रिया करताना किंवा जैविक खते वापरताना वेगवेगळी खरेदी करावं लागतं. म्हणजे रायझोबियम खरेदी करायचं, पुन्हा ॲझोटोबॅक्टर खरेदी करायचं, त्यासोबत PSB खरेदी करायचं, त्यासोबत KMB खरेदी करायचं, आणि हे इत्यादी असे 3-4 खरेदी करायचं म्हणल्यानंतर शेतकऱ्यांचा निश्चितच खर्च वाढतो. मग या खर्चाला पर्याय म्हणून पुन्हा एक संशोधन झालं की जीवाणूसंघ तयार करता येईल का. म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश हे जे करणारे एक उपलब्ध करणारे जीवाणू आहेत, हे जीवाणू जर एका वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये आले तर किती उत्तम होईल हा विचार करून आता बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवाणूसंघ अवेलेबल आहेत. त्यामध्ये आरसीएफ बरोबर सर, त्या बायोला नावाने एक बरोबर आहे हो बायोला, हा बायोला ना, हा आरसीएफचं बायोला आहे. त्यानंतर महिको कंपनीचं इंडिगो ग्रो नावाने विविध लिक्विड कॉन्सर्शिया आलेले आहेत. त्यामध्ये PSB, KMB आणि त्या पिकानुसार ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियम या प्रकारचे जीवाणूसंघ त्यांनी आता तयार केले आहेत. आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने देखील NPK नावाने, महा NPK नावाने विविध पिकांसाठी जीवाणूसंघ तयार केलेले आहेत. तर आता घनरूप जीवाणूसंघ जे आहेत, नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू, हे फक्त आता नावापुरते राहिले बरोबर आहे सर. आणि आता लिक्विड स्वरूपात मोठ्या प्रमाणावर जैविक खतं उपलब्ध झाली आणि शेतकऱ्याला वापरायला अत्यंत सोपे असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आता लिक्विडमध्ये द्रवरूप जीवाणूसंघ उपलब्ध झाले आहेत. घनरूप जीवाणूसंघामध्ये मला वाटतं आपल्या परभणी विद्यापीठाचं बायोमिक्स मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेत आहेत, तर ते देखील अतिशय उत्तम आहे. ते सोडता मला आता वाटत नाही कुणी घनरूप जीवाणूसंघ आता राहिलेला आहे. फक्त एक परभणी विद्यापीठामार्फत बायोमिक्स मिळतं आणि द्रवरूप जीवाणूसंघालाच आपण लिक्विड कॉन्सर्शिया म्हणतो, ज्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाशी तिन्ही उपलब्ध करणारे जीवाणू असतात. आता हे खरेदी करताना ते वेगवेगळ्या पिकासाठी तयार केलेले असतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यावरील पीक पाहूनच त्याचा वापर करावा. आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी नत्र, स्फुरद, पालाश या उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जीवाणूसंघात उपरोक्त नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि पालाश उपलब्ध करणारे जीवाणू या जीवाणूंचा समावेश असतो. या जीवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये मिश्रण करून जीवाणूसंघ तयार केला जातो. जीवाणूसंघ हा पीक निहाय तयार करता येतो, त्यामुळे शेतकऱ्यांना वापरण्यासाठी जैविक संघ अतिशय सुटसुटीत, सोपा आणि उपयुक्त आहे. या प्रकारे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू शकता. हे आपले कृषी विभागाचे महा NPK हे हरभऱ्यासाठी आहे. त्यानंतर दुसरं महा NPK ज्वारी व तृणधान्य पिकासाठी तयार केलेलं आहे. आणि तिसऱ्या स्लाइड मध्ये हा अशा प्रकारचे जैविक खत आपल्या महाराष्ट्र कृषी विभागाचे औरंगाबादच्या प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध आहे. जीवाणू खते वापरण्याच्या पद्धती व मात्रा. आता जीवाणू खते शेतकरी बांधवांना प्रश्न पडला असेल की बीज प्रक्रियेलाच आपण फक्त वापरतो, तर सर्वप्रथम बीज प्रक्रियेला कसं वापरतात ते तर आपण पाहणारच आहोत, परंतु अजून काय काय वापर होतात ते देखील आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम बीज प्रक्रियेसाठी कशा प्रकारे वापर होतो,
तर त्याची मात्रा काय काय आहे? मात्रा ही जवळपास आता असं आपण गृहित धरूया की जो लिक्विड कॉन्सर्शिया आहे तो 6 ते 8 मिली प्रति किलो बियाण्यासाठी वापरला पाहिजे. आता ही स्लाईड थोडी जुनी आहे, त्या ठिकाणी 100 मिली जैविक खत प्रति 10 किलो बियाण्यासाठी, की ज्यावेळेस नवीन नवीन संशोधन झालं होतं लिक्विड कॉन्सर्शियाचं त्यावेळेस ही शिफारस होते. ही शिफारस आपण आता पुढे कमी केलेली आहे, 6 मिली ते 8 मिली या प्रमाणात आपण आज जैविक खत वापरतो प्रति किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करताना. आणि ही अत्यंत सोपी आणि फायदेशीर पद्धत आहे. पहिल्यांदा बीज प्रक्रिया करताना आपल्याला गुळाचं पाणी तयार करावं लागत होतं, विविध गोष्टी आपल्याला म्हणजे किचकट होते, त्यामुळे शेतकरी त्याचा कंटाळा करायचे. परंतु आज लिक्विड कॉन्सर्शिया आणि लिक्विडमध्ये उपलब्ध असल्यामुळे अत्यंत सोपं झालेलं आहे. तर प्लास्टिकच्या बकेटमध्ये किंवा गोंडपाटावर 10 किलो बियाणं घेऊन त्यावर 60 ते 80 मिली जैविक खत टाकावे व हलक्या हाताने बियाण्याला सारख्या प्रमाणात लावावे. आता कपाशी, तूर, मूग, उडीद यासारख्या बियाण्याला आपण हलक्या हाताने चोळू शकतो, एकदम हलक्या हाताने करू शकतो. परंतु सोयाबीन बियाण्याला मात्र चोळायला किंवा हात लावायचा नाही, त्याला गोंदपाटचा 4 कोपऱ्याला धरून अलगत असं हलवायचं, म्हणजे व्यवस्थित त्या बियाण्याला लागेल. कारण सोयाबीनचं जे कवच असतं ते अत्यंत नाजूक असतं आणि त्यामुळे गुणीचे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे सोयाबीनची बीज प्रक्रिया जरा काळजीपूर्वक करावी. तर अशा प्रकारे बियाण्याचा पृष्ठभाग खराब होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, बियाण्याला सगळ्या सारख्या प्रमाणात जैविक खत लागेल याची काळजी घ्यायला हवी, आणि या प्रकारे एक किंवा एकापेक्षा जास्त जैविक खताची देखील बीज प्रक्रिया करता येते. जर आपल्याला जीवाणू संघ नाही मिळाला तर जो त्याचा क्रम काय आहे, तर प्रथम जैविक बुरशीनाशक आपण प्रथम घेऊ शकतो आणि शेवटी देखील घेऊ शकतो. परंतु एक लक्षात ठेवा, PSB जे आहे ते आपल्याला सगळ्यात शेवटी वापरायचं आहे. सर्वप्रथम आपण जीवाणू संवर्धक जे आहे ते नत्र स्थिर करणारा जीवाणू संवर्धक म्हणजे रायझोबियम किंवा एजोटोबॅक्टर असेल ते वापरायचं, त्यानंतर PSB वापरायचं, म्हणजे PSB सगळ्यात शेवटी वापरायचं. आणि जैविक बुरशीनाशक आपण सुरुवातीला वापरू शकता किंवा सगळ्यात शेवटी देखील वापरू शकता. हे जैविक असल्यामुळं इथं थोडी सूट मिळते आपल्याला. तर त्यानंतर सोयाबीन व भुईमूग या पिकांचा पृष्ठभाग नाजूक असल्याने या पिकांच्या 10 किलो बियाण्यासाठी फक्त 50 मिली खत वापरावे अशा प्रकारची शिफारस या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यानंतर इतर पद्धती पाहूयात आपण. आता बीज प्रक्रिया करताना जर शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया करताना जर वेळ मिळाला नाही, कधी कधी कसं आपण जे म्हणतो की पेरणी करताना एक मन आहे की पेरणी, ती मन मी सांगत नाही आता, तर सर्वांना आपल्याला माहित आहे, तर पेरणी इतकी महत्वाची असते की पाऊस येऊ शकतो त्यामुळे अडचणी येऊ शकतात, पेरणी अर्धी राहू शकते, त्यामुळे पेरणी करताना बीज प्रक्रियेकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होते. तर शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की पेरणी जर आपण 8-9 वाजता करणार असाल तर अर्धा तास जास्तीचा वेळ देऊन जर आपण आधी जाऊन शेतामध्ये बियाण्याची बीज प्रक्रिया करून सावलीत ठेवलं तर नक्कीच आपली बीज प्रक्रिया होऊ शकते. तर इतर पद्धतीमध्ये 1 लिटर जैविक खत एक क्षेत्रासाठी आपण वापरू शकतो. ते कशा पद्धतीने वापरू शकतो? तर पहिली पद्धत आहे रोपांची मुळे बुडविणे. ज्या पिकांमध्ये रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड केली जाते त्या पिकांसाठी हे पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. 1 लिटर जैविक खत 100 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे 1/2 तास कालावधीसाठी या द्रावणात बुडून ठेवावेत व त्यानंतर लागवड करावी. दुसरी पद्धत आहे माती किंवा शेणखत किंवा गांडूळ खतात मिसळणे. माती किंवा शेणखत गांडूळ खतात मिसळून जैविक खत दिले जाऊ शकते. 400 ते 600 किलो ओलसर मातीत किंवा शेणखतात किंवा गांडूळ खतात 1 लिटर जैविक खत मिसळून रात्रभर भिजत ठेवावे. पेरणीपूर्वी किंवा जमिनीत पाणी देण्यापूर्वी हे मिश्रण सरीमध्ये टाकावे. त्यानंतर पिकांच्या मुळाभोवती देणे, ते आपण ड्रेंचिंग आणि आळवणीद्वारे देऊ शकतो, त्यानंतर ठिबक सिंचनाद्वारे देऊ शकतो, त्यानंतर बेने प्रक्रियेसाठी देखील आपण वापरू शकतो. ज्या प्रकारे बियाण्यांची बीज प्रक्रिया आहे त्याच प्रकारे आपण ऊस, बटाटा, हळद, अद्रक यांच्या बेने प्रक्रियेसाठी 500 लिटर पाण्यात 1 लिटर जैविक खत मिसळून वापरू शकतो. जैविक खतांचे फायदे, जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपीकता टिकून राहते, पर्यावरणाचा समतोल राखला जातो, उपयुक्त जीवजंतू जे आहेत ते मित्र किडींना कसलाही अपाय होत नाही, पिकांच्या उत्पादनात वाढ होते, नैसर्गिक पद्धतीने अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते, जैविक खतांनी जमिनीत सोडलेल्या प्रतिजैवकामुळे पिकाची रोग व कीड प्रतिकार शक्ती वाढते, जैविक खते तुलनेने अत्यंत स्वस्त असल्यामुळे
उत्पादनात उत्पादन खर्चात बचत देखील होते. जैविक खतामध्ये जमीन पाणी पिके यासाठी अपायकारक अशी रसायने नसतात. एवढे सर आपण स्लाइड बंद करू शकतो. आता जैविक खताचा अपेक्षित परिणाम न होण्याचे कारण काय आहे? तर जैविक जमिनीमध्ये पुरेसा ओलावा, सेंद्रिय पदार्थ नसणे, जैविक खताचा वापर शिफारशीपेक्षा कमी करणे, जैविक खताचा वापर योग्य पद्धतीने न करणे, तसेच जमिनीचा तापमान जास्त असताना करणे किंवा जमिनीचा सामू योग्य असणे, जमिनीमध्ये अन्नद्रव्याची उपलब्धता जास्त असणे, अंतिम दिनांकानंतर जैविक खताचा वापर करणे, हवेमध्ये आर्द्रता किंवा जमिनीमध्ये ओल नसताना जैविक खतांचा वापर करणे. जर आपल्या जमिनीमध्ये ओल असली तरच जैविक खते परिणामकारक काम करू शकतात. आपण जर धूळ पेरणी किंवा कोरड्यामध्ये पेरणी करणार असाल आणि जर आपण त्या ठिकाणी जैविक खताची बीज प्रक्रिया केली असेल तर काहीही त्या बीज प्रक्रियेचा फायदा होणार नाही किंवा जैविक खताचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे हवेत आर्द्रता असताना जैविक खतांचा वापर करावा आणि जमिनीत ओल असताना जैविक खतांचा वापर करावा. त्यामुळे अपेक्षित परिणाम जे आहेत आपण जे म्हणतो मिळत नाहीत, बरेच लोक तक्रार करतात, त्याची कारण ही आहे. तर आता महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांची जैविक खते कोणकोणती आहेत की महारायझो ज्यामध्ये रायझोबियम आहे, महाऍझोटो त्यामध्ये ऍझोटोबॅक्टर आहे, महाऍझोस्को त्यामध्ये ऍझोस्पिरिलम आहे, महाऍसिटो त्यामध्ये ऍसिटोबॅक्टर आहे, महा पी एस बी, महा के एम बी, महा झेड एस बी यामध्ये पी एस बी, के एम बी आणि झेड एस बी आहे, महा व्हॅम यामध्ये मायक्रोरायझा आहे आणि महा एन पी के घनरूप मध्ये जे आपण पिकाचं बायोमिक्स म्हणतो ते आमच्या औरंगाबादच्या प्रयोगशाळा जैविक प्रयोगशाळेचं महा एन पी के घनरूप ते देखील तिथे त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि महा एन पी के द्रवरूप संघ ते देखील द्रवरूप जैविक संघ उपलब्ध आहे. तर जैविक खतांची सविस्तर माहिती आपण या आजच्या येवले सरांनी संधी दिल्यामुळे आज मी आपणाला विस्तृत पद्धतीने एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी जैविक खते हे आपणाला मी मांडू शकलो. आम्ही विस्तार मार्गदर्शक श्री बाबू येवले सर यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं. विविध काही अडचणी आल्या, तांत्रिक अडचणी की फवारणी संदर्भात असतील काही असतील, आम्ही त्यांना फोनवर वेळोवेळी विचारत असतो. त्यांचे व्हॉट्सअपवरील लेख असतील त्या लेखाद्वारे देखील आम्ही शेतकऱ्यांना शिफारशी करतो जेणेकरून आमचं काम सोपं होतं. तर मी येवले सरांचे मनस्वी आभार मानतो की मला या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करून माझे मी जे काही माझ्याकडे असेल ते मी मांडण्यासाठी आपल्याला मला व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. म्हणजे असे वेगवेगळे उपयोग आहेत ते साहेबांनी सविस्तर आपल्याला सांगितलेले आहेत. तरी मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनी जैविक खताचा वापर वाढवावा, रासायनिक थोडं कमी करावं आणि जीवाणू संवर्धकाचा वापर वाढवले सर. हा सर, हा या ठिकाणी मी सांगू इच्छितो शेतकरी बांधवांना, जर आपणाला रासायनिक बीज प्रक्रिया करायची असेल तर ती पेरणीच्या 2-4 दिवस आधी आपण त्या बॅगची करून ठेवावी आणि ती करून ठेवल्यानंतर आपण जैविक बीज प्रक्रिया ज्या दिवशी पेरणी करायची त्याच्या 1/2 तास आधी करू शकतो. त्यामुळे असं नाही की रासायनिक केली म्हणजे जैविक करायची नाही. तर आपण जी रासायनिक बुरशीनाशक किंवा रासायनिक कीडनाशकाची बीज प्रक्रिया जी असेल तर प्रथम रासायनिक बुरशीनाशकाची करावी, त्यानंतर रासायनिक कीडनाशकाची करावी आणि मग त्यानंतर आपण रायझोबियम किंवा ऍझोटोबॅक्टर असेल किंवा नंतर पी एस बी असेल नंतर ट्रायकोडर्मा असेल, तर अशा प्रकारचा त्याचा क्रम आहे. तर जी रासायनिक बीज प्रक्रिया करायची असेल ती शक्यतो 2-4 दिवस आधीच बियाण्याला करून ठेवावी आणि नंतर जी जैविक बीज प्रक्रिया आहे ती प्रत्यक्ष शेतावर 1/2 तास आधी करावी. बरोबर. तर जे जीवाणू संवर्धकाचं महत्व या ठिकाणी साहेबांनी सांगितलेलं आहे, त्याचा क्रमवार सुद्धा सगळ्यांनी सांगितलेलं आहे. सर्व शेतकरी बांधवांना समजलं असेल, त्यांनी ते लिहून ठेवलं असेल आणि ते तंत्र अवगत करतील असं ग्राह्य धरून आजचा एक कार्यक्रमात आपण थांबूया. मी पुनश्च एकदा कृषीकर समूह टीमच्या वतीनं करपे साहेबांचं मी धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार मानतो की या ठिकाणी त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद साहेब. धन्यवाद.